नमस्कार, मी शिवानी साळुंखे, आपण पाहताय न्यूज 99। पाहूयात आजच्या ताज्या घडामोडी। आज 70 वर्ष झाले तरी आरक्षण असताना सुद्धा आम्हाला भीक मागायला लागते असं आमच्या निदर्श। मराठा आणि कुणबी हे जे वाद लावायचे चालले त्याला आमचा पूर्णपणे विरोध आहे। नारायण राणेने कुणबी मराठा कुणबी यांना मान्यच नाही, आम्ही कुणबीचे दाखले घेणार नाही असं नारायण राणे म्हणतात। काय म्हणतात तुमचं? नारायण राणेंना ऍक्च्युली अभ्यास किती आहे आता हे सर्व महाराष्ट्र समाजाला महाराष्ट्रामध्ये सगळ्यांना समजून आलेलं आहे की जाणून बुजून त्यांना हे लक्षात येत नाही की कुणबी आणि मराठा कुणबी मराठा म्हणजे मराठा जातीमध्ये पूर्वी क्षेत्रीय आणि कुणबी म्हणजे शेती शेती करणाऱ्याला शेतकरी कुणबी म्हणलं जायचं। कुणबी म्हणजे शेती शेती करणाऱ्याला कुणबी म्हणतात आणि युद्ध करणाऱ्याला क्षेत्रीय बोलतात। एकाच घरातले दोन मुलं एक क्षेत्रीय होता आणि शेती करणारा त्याला कुणबी म्हणजे कुणबी करणारा म्हणजे शेती करणारा अशी दोन त्यावेळेस आरक्षणामध्ये गर्भा केली गेली आणि ह्याच गोष्टीवरती आज
इतक्या वर्ष आपण आरक्षण मागत नव्हतो, कारण की आपल्याकडे जसं जमिनी होत्या परंपरेप्रमाणे जसं कुटुंब वाढत गेलं तसं तसं विभागणी होत गेली. विभागणीमध्ये आपण आज गुंठ्यावर आलो. आज आपल्याला त्याची गरज आहे. पूर्वी आपण असताना सुद्धा आपण हक्कानं दुसऱ्याला दिलं का, तर त्यांना त्याची गरज आहे. आणि आज आपल्याला गरज असताना ज्यांची गरज आम्ही भागवली तेच आमच्या मुळा उठल्यासारखं आम्हाला आज जाणवायला लागलं. म्हणजे जाणून बुजून हे सगळं तुमचं पण आम्हाला ना आमचं पण आम्हाला अशा पद्धतीनं ह्या महाराष्ट्रामध्ये नेतेगिरी त्यांनाच का सपोर्ट करतायत, असं काय त्यांच्या मतासाठी तुम्हाला राजकारणासाठी खेळ करायच्या? त्याचा अर्थ तुम्हाला नेत्यांना व्यवसाय करायचा आहे. राजकारण म्हणजे हे तुमचा व्यवसाय झालाय. समाजकारण तुम्ही करत नाही. आणि समाजामध्ये तुम्ही काय करताय, तुमच्यावर इलेक्शन झालेले आहेत. कुणी कोण भ्रष्टाचार करतो तो त्याच्यात जातो, तो त्याच्यात जाऊन संघटना निर्माण झाली. थोडक्यात ह्यांनी पक्ष नाही तर ह्या संघटना झाल्यात. आणि देशामध्ये मराठाच नव्हे सर्व जाती धर्मामध्ये तेढ निर्माण करून यांना पोळ्या बाजून राजकारण करायचं आहे. म्हणून आम्हाला आज मराठा क्रांती मोर्चाच्या माध्यमातून आम्हाला आरक्षण मागायची वेळ आलेली आहे.